सो फाइनली अपन पोचलो सीता अमन कोविल. ब्रो हियर इट इज. तुम्ही पाहू शकता आपण आता पोचलो आहे अशोक वाटिका सीता अमन कोविल जे टेम्पल आहे. मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देणारच आहे. बट इकडे कसं यायचं मी तुम्हाला जर सांगतो. आपण कसे आलो, आम्ही होतो एलामध्ये स्टे केलेला. तर एलापासून आम्ही भंडारवेलाला आलो बसनी. आणि इकडे आल्यावर आपण जे जे काय तुम्हाला मी इन्फॉर्मेशन प्रॉपर देणार आहे. जस्ट मी आधी तुम्हाला जस्ट याचं सांगतो की कसं आलो आपण. इथे ॲक्च्युली फोटोग्राफी वगैरे अलाउड नाही आहे, तरी मी तुम्हाला थोडं इन्फॉर्मेशन सांगेन ॲटलीस्ट. ठीक आहे, एवढ्या लांब आले ड्रोन तर नाही फ्लाय करणार आहे मी तिथे. ॲक्च्युली असं आहे की ते आपण ब्लॉगिंग नाही करू शकत बघायला गेलो तर. बट तुम्हाला दाखवण्यासाठी मी करतो. इथे क्लायमेट एवढं थंड आहे मी तुम्हाला नाही सांगू शकत. आणि एक वेगळं वाईब्स आहे तिकडे. मी तुम्हाला एक्सप्लेनही नाही करू शकत की जी वाईब्स काय आहे. फॉरेनर्स इथे आहेच नाही, कारण की फॉरेनर्स लोकांना पडलीच नाही या गोष्टीची. तर आता तिथे ते लोकं प्रे करतायत. आपण ते गेल्यावर आपण जाऊ. आणि ड्रोन इथे स्ट्रिक्टली नॉट अलाउड आहे, तर आपण ड्रोन शॉट नाही घेणार. आणि इथे माकडं पण भरपूर आहेत. सो आपण आता इथे फायनली आलो आहोत. तुम्ही पाहू शकतात हनुमानाचा पाय जो आहे खूप ॲक्च्युली मोठा आहे. म्हणजे ऑब्व्हियसली हनुमानाला ती दे एक पॉवर होती की छोटं व्हायची आणि मोठं व्हायची. तर तुम्ही पाहू शकता हा जो पाय आहे हा हनुमानाचा ॲक्च्युली आहे. आणि इन शॉर्टमध्ये तुम्हाला सांगायला गेलं त्या टायमाला सीता इथे आंघोळ करायला यायची. तर तेव्हा हनुमान सीतेच्या शोधेमध्ये होता. तर सीताच्या शोधमध्ये असल्यामुळे हनुमानाला कळत नव्हतं कुठे भेटेल. मग नंतर कळलं की अशोका वाटिकामध्ये सीतेला ठेवलं आहे. कारण की सीताला आधी बोलतात की रावणा केव्हमध्ये ठेवलेलं, बट तिकडचा क्लायमेट जो होता तो सीताला सूट नाही व्हायचा. तर त्यामुळे मग सीताला इकडे आणली आणि इथं ठेवलेली. तर क्लायमेट आणि ॲक्च्युली इकडे खूप थंड आहे. हनुमानाने रामाची जी अंगठी होती जी ओळख म्हणून द्यायची होती ती हनुमानाने इथे दिलेली अशोका वाटिका जाऊ. ही एक शॉर्ट इन्फॉर्मेशन होती. हा जो पाय आहे आणि या पण जाऊया. मी तुम्हाला आम्ही अपडेट देतो पुढे. चला. हां, तर आपल्याला आता मुंबईवरून लोक भेटलेत. मी मराठीमध्ये ब्लॉग करत होतो. आपलं नाम? सुनील कोटिया, विले पार्ले मधून. हां, विले पार्ले महाराष्ट्र. जय शिवाजी, जय महाराष्ट्र. तर आम्ही मी इथं तेच मराठीमध्ये ब्लॉग करत होतो. मला ते भेटले ते म्हणले जय महाराष्ट्र म्हणून आम्ही. चलो एन्जॉय. चलो चलो जाऊ. पण मित्रांनो, आतमध्ये म्हणजे जे लेडी होत्या जे इकडच्या मेन टेम्पलचे हे आहेत, काय बोलतात, ओनर तुम्ही बोलू शकतात. त्यांना मी विचारलं थोडे इन्फॉर्मेशन देतात का. ते बोलले नो आता म्हणजे आधी हो चालायचं कॅमेरा वगैरे, बट आता कॅमेरा वगैरे चालत नाही. बट ठीक आहे. आणि आता तुम्हाला एक शॉर्ट इन्फॉर्मेशन देतो. इथून जो पण बसवाला येतो ना इकडे, म्हणजे जिथून बस येते इकडे येतं, इथे नारळ किंवा फोडू शकतात आपण. इकडे इथे प्रे करतात, गाडी थांबवतात आणि तरत जातात. ते मी तुम्हाला दाखवतो. म्हणजे इथून जी पण गाडी येते ना पास होते, कोणाशी डायरेक्ट नाही जात. म्हणजे बसवाले तरी मी बघितले थांबतात इथे, थोडं प्रे करतात दोन एक सेकंड आणि तरत जातात. आता हां, इथे एकाने काकांनी नारळ फोडला आणि इथे आता जस्ट हा नारळ फोडला आणि ते कॅप्चर नाही केलं मी. चला ठीक आहे. इथे हनुमान, आपल्या हनुमानजीची मूर्ती इथे, राम लक्ष्मण सीता आणि सॉरी राम सीता आणि लक्ष्मण इथे हनुमान तुम्ही पाहू शकतात. आणि हे असं टेम्पल आहे मस्त हा असं. आणि आपल्याला इन्फॉर्मेशन त्या काकीने दिली असती तर चांगलं झालं असतं. ओके, तर आता तुम्ही पाहू शकतात एका गाडीवाल्याने ह्याला पैसे दिले. म्हणजे आम्हाला बोलले की ह्याच्यामध्ये टाक. ओके, हे टील बॉक्स आहे असं आहे. म्हणजे भरपूर लोक इकडे लाईक येतात असेच नाही जात. म्हणजे आता काय काय असतात, काय काय नाही थांबत, काय काय थांबतात, अशी गोष्ट आहे. आणि आतमध्ये काय आहे, आता आतमध्ये गेल्यावर फोटोग्राफी अलाउड नव्हती म्हणून ठीक आहे. तर आतमध्ये तुम्हाला हनुमान लक्ष्मण सीता यांचे रामचे मूर्ती आहेत आतमध्ये भरपूर सारे. म्हणजे दोन टेम्पल आहेत, त्यामध्ये हनुमान लक्ष्मण सीताची मूर्ती आहे दोन ह्याच्यामध्ये चौतऱ्यामध्ये. आणि एकामध्ये गणपतीची मूर्ती आहे, एकामध्ये फक्त हनुमानाची मूर्ती आहे. बस एवढंच आहे आतमध्ये. तुम्हाला मी अजून काय इन्फॉर्मेशन असेल तर आता बघा. हे आले ऑटोने आता आणि जस्ट थांबले आणि प्रे करतात आणि जस्ट प्रे करणार आणि जाणार. म्हणजे काय बोलू, या ठिकाणाची वाईब जी आहे ना ते बघा. त्यांनी प्रे केलं, उतरले, आता ते चाललेत आणि या. सो फायनली आपलं माझ्या बकेट लिस्टमधली जी जागा होती टिक झाली. आणि फायनली फोटोज व्हिडिओज मी ते हनुमानचे फुटेज घेतले. आय होप तुम्हाला आवडले असतील. आणि या एवढंच बोलेन, ही जी जागा आहे तुम्ही येऊ शकता. जर श्रीलंकेमध्ये येत असाल ही जागा मस्ट विजिटेड आहे. मी तर बोलणार यार, ऑब्व्हियसली तुम्ही या जागेला जर एवढं लांब येत आहे श्रीलंकेमध्ये आणि तुम्ही जागेला या भेट नाही देत
तर मतलब नाही आहे माझ्या हिशोबाने. तर एवढंच बोलेन आणि हा शॉर्ट एक सिंपल ब्लॉग मी इथेच एंड करेल. हा होता सीता अम्मन कोविल. कोविल म्हणजे आपल्या तमिळ लँग्वेजमध्ये टेम्पलही बोलतात. कोविल म्हणजे टेम्पल एवढं मला कळलं आहे. जर तुम्ही मायथॉलॉजीमध्ये एकदम बिलीव्ह करत असतील, हिस्टॉरिक गोष्टींमध्ये रामायणामध्ये बिलीव्ह करत असतील, तर हा फोटो बघण्यालायक आहे. इथे हनुमानच्या बाजूला आपला माकड बसला आहे तुम्ही पाहू शकता. अरे वेली मॅडम. तर हे बघा, हे असे थांबले आणि प्रे करतायत, म्हणजे प्रे करूनच जातात. तुम्ही पाहू शकता हे पण प्रे करतायत. जसं मी तुम्हाला बोललो, लेट्स से गुड बाय टू दिस ब्युटिफुल प्लेस अँड सिट ओव्हर हियर. ते प्रे करणार आणि जाणार. गुड बाय टू दिस ब्युटिफुल प्लेस. जय श्रीराम, जय श्रीराम. मित्रांनो, तुम्हाला हा कसा वाटला व्लॉग, सीता अम्मन कोविल वाला जो टेम्पल वाला व्लॉग? जर आवडला असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका. तर हा एक शॉर्ट आणि सिंपल एक जस्ट मी ब्लॉग बनवला. पुढच्या व्लॉग मध्ये पुढचा व्लॉग असणार आहे नील दिया पुकुनाचा ट्रॅक. आता आम्ही तिकडेच चाललोय, तो तुम्हाला पुढच्या व्लॉग मध्ये बघायला भेटेल. आणि चला मग भेटू आपण पुढच्या व्लॉग मध्ये. आले खालून. हाउ इज इट? फर्स्ट टाइम मराठी मध्ये, सो लाईक करायला विसरू नका यार.